आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील बेकायदा मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी. नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन, कारवाई करण्याची मागणी. इचलकरंजीतील मंगळवार पेठेत एका नागरिकाने आपल्या इमारतीवर बसवलेला बेकायदा अनाधिकृत मोबाईल टॉवर हटवण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. इचलकरंजी नगर परिषद हद्दीतील मंगळवार पेठेतील संतुबाई गल्लीतील आनंद लक्ष्मण खोंद्रे यांनी आपल्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारला आहे. सदरचा टॉवर हा अनाधिकृत असून नगर परिषदेचा कोणताही परवाना टॉवर उभारण्यासाठी घेतलेला गेला नाही. सदर टॉवरच्या रेडिएशनमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत असून नागरिकांनी टॉवर हटवण्याची मागणी केली होती, मात्र त्यास खोंद्रे यांनी दाद दिली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगर परिषदेस निवेदन देऊन सदरचा बेकायदा टॉवर हटवण्याची मागणी केली आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.